नमस्कार आज आपण आपले घर सुंदर व धनधान्याने भरलेले राहण्यासाठी काय केले पाहिजे हे पाहणार आहोत आपल्या घरात पाण्याचा आवाज सतत चालू असणे खूप छान असते आपल्याकडे पैसा वाढतो परंतु पाण्याचा आवाज म्हणजे नळातून पाणी टपटप पडणे किंवा उगाच पाणी वाया घालवणे यामुळे आपल्याला पैशाची बर्बादी होते तर या उलट प्रॉपर वास्तूनुसार ईशान्यमध्ये कारंजे किंवा छोटेसे वॉटरफॉल घेणे करून घेणे पाणी रोटेड होऊन पाण्याचा जसा खळखळ आवाज येतो त्याचप्रमाणे आपल्याकडे पैसाही वाढतो ही पहिली गोष्ट हवी दुसरी गोष्ट धन्वंतरीचा फोटो आपल्याकडे हवा त्यामुळे काय होते तुमचे आरोग्य उत्तम राहते धन्वंतरी देव हे आपल्या उत्तम आरोग्यासाठी महत्वाचे दैवत आहे त्यांच्या हातात अमृत कलश आहे त्यामुळे आपण तेथे पाण्याने भरलेला कलश भांडे ठेवले व त्यातून थोडे थोडे पाणी प्यायले की ते अमृतासम होऊन आपल्याला उत्तम आरोग्याच्या फिट्स येतात आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याकडे हिरवी ग्रीनरी असावी म्हणजे ग्रह मजबूत होतो त्या ग्रीनरी ग्रीनरीमध्ये मनी प्लांट अवश्य असावे मनी प्लांट जसे जसे वाढेल तसे तुमचा पैसाही वाढतो मनी प्लांट वरच्या दिशेने वाढलेले अतिउत्तम कारण त्यामुळे तर तुमची वरच्या दिशेने प्रगती कराल तुमच्या घरात चौथी वस्तू म्हणजे घड्याळ असते ते योग्य दिशेला लावले की तुमच्या भाग्यात अजून वाढ होते घड्यातील घरातील घड्याळ हे उत्तर किंवा पूर्व भिंतीवरच लावावे बेडरूममध्ये घड्याळ लावले आणि ते नेमकेच बेडसमोर असेल तर कधी उठायला उशीर झाला तर तुम्ही घाबरून पटपट आवरायला जाता आणि खूप गडबड गोंधळ होऊन कामातही चुका होण्याची शक्यता असते त्यामुळे तीही जागा योग्य निवडा तुमच्या घराच्या पश्चिमेत जर घड्याळ लावले तर ते शक्यतो मेटलचे असावे आणि ते त्या दिशेत असेल तर तुम्हाला योग्य कामाचा मोबदला मिळतो कारण ग्रीन गेन झोनमुळे तुम्हाला व्यवसायात गती मिळते आणि पाचवी महत्वाची गोष्ट दक्षिण बाजू म्हणजे तिथून तुमचे निर्णय नेम फेम हे मिळते त्यामुळे तिन्ही एनर्जी तीही एनर्जी ह हा, हवी त्यामुळे तिथे रेड रंग अस्तित्वात हवा किंवा लाल रंगाची एखादी वस्तू पहा अशी प्रसिद्धी मिळते ह्या पाच गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित मॅनेज करून ठेवल्या तर प्रसिद्धी व प्रगतीपासून तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाही आजचा हा विषय कसा वाटला जरूर कमेंट बॉक्समध्ये मा लिहा माझ्या चॅनेलला अजून लाईक शेअर सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका माझा व्हिडिओ वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू एक नवीन विषयासह माझी लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका बेल आयकॉन दाबा धन्यवाद